मजुरापासून मंत्र्यांपर्यंत आणि कारकुनापासून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत गायछाप तंबाखूचा संचार सर्वत्रच पाहायला मिळतो. कोणी उघडपणे गगनभेदी थाप टाकत गायछाप मिळतं तर कोणी गुपचूप आडोशाला जाऊन आवाज न करता. तंबाखू खाणं आरोग्याला घातकच, पण तलप वाईट. ती वाईट तलप आता जणू श्रीमंत व्यसन झालंय का? कारण 10 रुपयाला मिळणाऱ्या गायछापचा किलो दर काढला तर 1000 रुपये किलो होतो. 1000 रुपये किलोची गायछाप खाणाऱ्या माणसाचे हे व्यसन श्रीमंतच म्हणायला नको का? 1000 रुपये किलोची गायछाप विकणारे मालदार झाले, त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरू लागली. आरोग्याला हानिकारक असणाऱ्या याच गायछापच्या या मालदार महागडेपणाची गोष्ट आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रीयन माणसाला तंबाखूचे व्यसन मोठ्या प्रमाणावर. या तंबाखू व्यसनावरून मराठी माणसाची परप्रांतात चेष्टाही केली जाते, पण महाराष्ट्रात आलेला परप्रांतीय पण गायछापच्या नादी लागतो बरं का? मोलमजुरी करणाऱ्या काही महिलांनी गायछाप खाताना आढळल्याचं दृश्य आपण बघितलं. पण हा गायछाप विस्तार थेट आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीपर्यंत व्हावा, ही गोष्ट मात्र तथाकथित साळसूत समाजाला ठसका आणणारीच. आयटीतील मुलीही तंबाखू खात्यात अशी बातमी अगदी पेपरात काही दिवसांपूर्वी आली होती. पण तसा खुलेपणाने किंवा छुपेपणाने तंबाखूचा संचार उच्च प्रूपासून सर्वसामान्य पुरुष महिलांमध्ये आहेच. मुद्दा काय तर ही गायछापची पुडी मिळताना 10 रुपयात मिळते, त्यात असते 10 ग्रॅम तंबाखू. मग विचार करा, 1 किलोचे झाले किती? तब्बल 1000 रुपये किलोची ही तंबाखू खाणं म्हणजे श्रीमंत व्यसनच झालं की? संगमनेरच्या मालपाणींनी गायछाप प्रॉडक्ट काढून ते विकून मालही कमवला आणि त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरू लागली. त्याच गायछापच्या बळावर मालपाणी कुटुंब उद्योगातील बड साम्राज्य झालं. गायछापसोबत विविध क्षेत्रात त्यांनी उद्योग उभारले. त्यांचा पाया मात्र गायछापच. स्वातंत्र्यपूर्व काळात काही पैशात विकली जाणारी गायछापची पुडी बघता बघता आता 10 रुपयांवर पोहोचली. व्यावसायिकदृष्ट्या पुडीचे वारंवार दर वाढवता येत नसल्याने मालपाणींनी मग नवी शक्कल लढवली. त्यांनी गायछापच्या पुडीतील क्वांटिटीज कमी केली. म्हणजे पूर्वी 1 पुडीत 20 ग्रॅम येणारी तंबाखू त्यांनी हळूहळू कमी करत 17 ग्रॅम, 15 ग्रॅम, 13 ग्रॅम आणि आत्ता 10 ग्रॅमवर आणली. बरं, या पुडीवर किंमत 9 रुपये आणि वजन 11 ग्रॅम लिहिलेलं असलं तरी बऱ्याचदा या पुडीत 8, 9, 10 एवढीच ग्रॅम तंबाखू असते आणि प्रत्येक दुकानदार हटकून 10 रुपये घेतो. एका अर्थाने हा काळा बाजारच असून तो जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करून केला जातो. अशा प्रकारे येणाऱ्या मालात घट होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांनी पुडीतल्या वजनात घट केली. इकडं आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दर रुपया 2 रुपयाने वाढले तरी बोंब ठोकणारे बहादर 1000 रुपये किलोची गायछाप खाऊन गुळणी धरून बसतात. शेतकऱ्यांकडून खरेदी करताना काटापार जमिनीला टेकायला लावतात, मात्र गायछापच्या काट्यात घट झाली तरी मुकाट 1000 रुपये किलोची तंबाखू खरेदी करतात. या तंबाखूने आरोग्यावर बेकार परिणाम होतो हे माहिती असूनही आहार एवढा आर मळतो. मुळात सध्या 9ची पुडी 10 ला राजरोसपणे बेकायदेशीर चढ्या भावाने विकलीच जाते. आधेमध्ये गायछापची बाजारात टंचाई करून तीच 9ची पुडी 12-13 रुपयाला विकली जाते. घेणारेही ती बिनभोबट घेतात. गरीबाला 2 रुपये वाढवून देताना कालवा करणारे तिथं गप्प बसतात. कोरोना काळात तर हीच पुडी ब्लॅकमध्ये 50-50 रुपयाला घेणारेही वीर होते. दोस्तांनो, तंबाखूने मैत्री वाढते, जपली जाते असं म्हणणं तदन्न फालतूपणा आहे. तंबाखू खाल्ल्याशिवाय सकाळच्या कार्यक्रमात जाण्यासाठी किक येत नाही ही स्वतः स्वतःला लावलेली सर्वात वाईट सवय. गमतीने मित्रांविषयी बोलताना म्हटलं जातं, काही पिण्यात गेले, काही गायछाप चुण्यात गेले, पण ही गमतीची गोष्ट नाही दोस्तांनो. कोणतंही व्यसन हे वाईटच, मग ते 1000 रुपये किलोच्या गायछापच्या असो किंवा अन्य कशाचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.